आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. विरोधकांना हाताशी धरून सामाजिक आणि राजकीय चारित्र्य हनन करण्याचा डाव नितीन जाधव. गेल्या काही दिवसापासून आळसंद गावामध्ये ग्रामसेवक विरुद्ध सरपंच असा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. ग्रामसेवक सुधीर बनसोडे विरोधकांना हाताशी घेऊन विकास कामांमध्ये खीळ घालतात असा आरोप आळसंद गावच्या सरपंच इंदुमती जाधव यांनी केला आहे. तसेच ग्रामसेवक मनमानी कारभार करतात, प्रोसिडिंगमध्ये फेरफार करतात, कधीही गैरहजर राहतात, कोणतीही गोष्ट विचारली तर खेकसून बोलतात. आसन ग्रामपंचायतीमध्ये मी इंदुमती शाजी जाधव. ग्रामपंचायतीमध्ये जे जो काही चाललेला आहे कारभार, तो ग्रामसेवकांना आम्ही विचारताना किंवा त्यांनी आमच्या विरोध सगळे कामं करतात आणि विचारताना प्रत्येक गोष्टीत आपण प्रश्न दखल मागितले, कुठला कागद मागितला किंवा कुठले हे, तर ते वैतागून रागवून खेक्साखेक्षी करून आम्हाला देत नाहीत. आणि खोटे नाटे आरोप आणि विरोधकांचे जे काय असेल ते सगळे पुरावे करतात आणि आम्ही जे 8 जण सांगतो त्याचा पुरावा हे की बरोबर देत नाही आणि त्याचे उत्तर बी बरोबर देत नाही. सुधीर बनसोडे ग्रामसेवक बेफाम मध्ये ते आमच्यावर प्रत्येक ह्याच्यात बोलतात, ते कुठल्या समजूतपणा एकही गोष्ट सांगत नाही विचारल्यानंतर. बनसोडे यांच्या विरोधात गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्याचाच राग मनात ठेवून ते आमच्यावर तथ्यहीन आरोप करतात असेही जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुधीर बनसोडे हे अत्यंत बेफामपणे कामकाज करून त्या ग्राम पंचायतमध्ये चाललेल्या मासिक मीटिंग असतील, ग्रामसभा असतील, त्या सभासदांचं म्हणणं ऐकून न घेता स्वतःला जे वाटते स्वतःच्या फायद्याचं जे असेल ते त्यामध्ये घुसडून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि मग ग्रामस्थांच्या कराच्या पावत्या असतील, इतर शासकीय काही कामकाजाचे कागदपत्र असतील, ह्या वेळेत भरणा न करणे, कागदपत्र त्या ऑफिसला न पोचवणे हा त्यांचा अत्यंत दुर्दैवी उद्योग चालू आहे. याचबरोबर आमचे काही सामाजिक आणि राजकीय काम करणारे आणि काम करत असताना आमचे जे काही विरोधक आहेत त्यांना हाताशी धरून हा जो आसनमध्ये चाललेला भरघोस विकास आहे या विकासाला कुठेतरी खेळ घालण्याच्या दृष्टीने गेले अनेक दिवस झालं हा उद्योग चालू आहे. आणि चालू असताना प्रोसिडिंगमध्ये फेरफार करणे, प्रोसिडिंगमध्ये काही विषय वगळणे, याबाबतच्या तक्रारी दप्तर गहाळ करणे, त्याचबरोबर मनमानी गैरहजर राहणे याबाबतच्या सरपंच आणि आमच्या सर्व सदस्य महोदयांनी तक्रारी या गट विकास अधिकारी सो विटा, मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली, वरिष्ठ कार्यालयांच्याकडे मंत्रालयापर्यंत या तक्रारी पाठवलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवलेल्या आहेत, याचा मनात राग धरून आणि त्या बाबी सत्यतेत पुढे आलेल्याचा मनात राग धरून मग खोटे नाटे आरोप करायचे काय आहे. या सर्व विकासांमुळे आमचे विरोधक यापूर्वी त्यांनीही काही दिवस सत्ता भोगली पण काहीच गावचा विकास करता आला नाही आणि मात्र सरपंच आमच्या मातोश्री इंदुमतीताई जाधव यांच्या कार्यकाळामध्ये मी उपसरपंच होतो आणि मी त्यांच्याबरोबर सदस्य होतो. मी त्यांचा काळ अत्यंत जवळून पाहिलेला आहे, अत्यंत प्रामाणिकपणे काम, अत्यंत निष्ठेनं काम आणि त्याचबरोबर गावच्या प्रत्येक विकासामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आणि त्याचबरोबर ग्रामस्थांची आम्हाला मिळत असलेली सदस्य आणि ग्रामस्थांची साथ याच्यावरती कुठेतरी नाराज होऊन हे असे विरोधक त्या ग्रामसेवकांना आमच्याबद्दलचं भडकून आणि एकत्रित मिळून हे सगळे कट रचून
गावामध्ये आणि परिसरामध्ये आमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा पद्धतीचं वर्तन करून एक खोट्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि याला मात्र अडचणकर आणि परिसरातील कुठली जनता थारा देणार नाही, कारण या सर्व परिसरानं आम्हाला मोठं केलंय, या अडचण ग्रामस्थांनीच आम्हाला मोठं केलंय आणि त्यांना आमच्या कामाचा प्रामाणिकपणा अत्यंत जवळून माहिती आहे. आणि त्यामुळं या चुकीच्या पद्धतींना आम्ही भेग घालणार नाही, त्याचबरोबर आम्ही असं कुणाला घाबरून शांती बसणार नाही. अशीच विकासाची गोडदोड आमच्या गावाबद्दल असेल आणि परिसराबद्दल असेल आम्ही अशीच चालू ठेवू. मी या निमित्तानं तुम्हाला आपल्या या माध्यमातून सांगत आहे. काही दिवसांपूर्वी बनसोडे यांनी ग्रामपंचायतीमधील दप्तर गहाळ केल्याचा आरोपही इंदुमती जाधव यांनी केला होता. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हे स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.